Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. तू इथे काय करतोयस? दिल का इलाज करणे आयो मॅडम. तू आता इथून निघून जा प्लीज. मी सकाळपासून तुला 5 वेळा फोन केला, तू फोन का घेत नाहीयेस? मेसेज पण केला, त्याचाही रिप्लाय देत नाहीयेस. ठीक आहे, तुझी वहिनी वाचली, कारण तुझा दादा तिथे होता. तिला फक्त बरी होऊन बाहेर येऊ दे, मग कसा प्लॅन सेट करतो बघ. विक्रम, तू आता काहीही करायचं नाहीयेस आणि याच्या पुढे मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न पण करू नकोस प्लीज. बट वाय? मी तर सगळं तुझ्या मनासारखं केलं. नाही, तू जे काही केलंयस ते सगळं चुकीचं केलंयस, त्यामुळे आता अजिबात स्वतःचं डोकं लावू नकोस आणि मला भेटू पण नकोस. तुला भेटू नको असं कसं? तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. तू मला फोन करशील? हो करीन मी, पण तू जा. बाय. जा. तर असं सगळं आहे तर. अच्छा, म्हणजे तू तिचं पितळ उघडं पाडणारेस तर. ग्रेट, मला हे खूप आवडलंय अगं. हो मॅडम, थांबा जरा, एवढी एक्साइटमेंट चांगली नाहीये. ती शिल्पी ना शातीर दिमागाची लोमडी. आपण जेव्हा एक पाऊल टाकण्याचा विचार करतो ना, तेव्हा ती 10 किलोमीटर जाऊन सगळं करून मोकळी झालेली असते. तुला लय कौतुक आहे रे तिचं. हो मिसेस पांडे, तुमचं गणित जरा कच्च आहे. युद्धाचा नियम आहे की युद्धात आहे ना, आपण समोरच्या दुश्मनाला शत्रूला कधीच असं कमकुवत धरता कामा नये. समोरच्या शत्रूच्या सगळ्या क्वालिटीज आपल्याला माहिती पाहिजे. हा, जर त्याच्या सगळ्या क्वालिटीज माहिती असेल तर त्याच्याविरुद्ध आपण परफेक्ट प्लॅन करू शकतो. अरे पण मग सांगा ना काय करायचंय ते, कारण मला खरंच काय सुचत नाहीये. आपल्याला आहे ना असं काहीतरी करायला पाहिजे की तिला रेड हँडेड पकडता येईल. शिट यार, जेव्हा ती बोलत होती ना, ती सगळं रेकॉर्ड करून ठेवायला पाहिजे होत. रेकॉर्ड? अग मी शूट केलं होतं तिचं आणि त्यात तर तिनं सगळं कबूल केलं होतं. ते लायसन्स ऑफिस बद्दल, त्याच्यानंतर ती माणसं पाठवली होती, ते सगळं कबूल केलं होतं. अगं मग दे ना. डिलीट, तुझ्या आईनं तो डिलीट करायला लावला. अगं कारण काय ना, तिचं म्हणणं होतं तिला शिल्पीला जो काही धडा शिकवायचा होता तो शिकवला. आता उगाच आहे ना हा व्हिडिओ कुणी घरातल्यांनी पाहिला तर आहे ना, त्यांना उगीच कशाला टेन्शन, म्हणून तिनं डिलीट करून घेतला. फक्त व्हिडिओज पाहिजे ना, टेन्शन घेऊ नका. इथे ना आपण 2-2 कॅमेरे बसवले. त्या शिल्पीला इथे बोलवा, तिच्याकडून जे वदवायचं ते सगळं वदवून घ्या. हा, त्याचा व्हिडिओ बनवा आणि मग देऊ आपण तुझ्या मामाला तो व्हिडिओ. काय विसर, त्या दिवशी आम्ही तिच्याबरोबर जे काही केलंय ना, त्यानंतर ती इथे येईल असं मला वाटत नाही. त्या दिवशी काय केलंय, काय झालंय? नाही, जाऊ दे, ते तुझ्यासाठी नाहीये, जाऊ दे, सोड. ठीक आहे, नको सांगू. पण मयूरने जे काही सांगितलंय ना, त्यावरून मला असं वाटतंय की शिल्पीने जे काही केलंय की हे एकट्या शिल्पीचं काम नाहीये, तिच्या बरोबर आणखी कोणीतरी आहे. कोणीतरी म्हणजे पार्टनर? पार्टनर नाही, क्राईम पार्टनर. पार्टनर इन क्राईम रे. हा तेच गय. पण नक्की कोणीतरी आहे तिच्यासोबत. आपल्याला एक गेम खेळावा लागेल. कसला गेम? पाठारे काकूंनी जेव्हा तुझ्या गुलाबाचं फुल तोडलं असं जेव्हा तुला वाटलं, तेव्हा तू काय केलंस? ते शिल्पी बरोबर करायचं. करेक्ट. एक मिनिट, कोण पठारे काकू आणि कसलं गुलाबाचं फुल, काय बोलताय तुम्ही? अग म्हणजे ना, शिल्पीला असं नाही सांगायचं की तू हे केलंयस, तिला सांगायचं की आम्हाला माहितीये की तुझ्या बरोबर अजून कोणतरी आहे आणि त्याचे आमच्याकडे पुरावेत. आणि आपण तिला ब्लॅकमेल करायचं? तसं अजिबात करायचं नाहीये. उलट तिला असं सांगायचं की आमच्याकडे जो पुरावा आहे आम्ही तो तुला परत देऊ, पण त्या बदल्यात आम्हाला तुझ्याकडून काहीतरी हवंय. आता तिच्याकडे पैसे मागायची काय गरज आहे आपल्याला? आपल्याला गरज नाहीये, पण जेव्हा शिल्पी आपल्याला पैसे द्यायला येईल तेव्हा तू तुझ्या मामाला बोलव की हा. आणि जर का ती पैसे द्यायला आलीच तर तिने हे केलंय, आणि जर का तिने नाही केलंय
तर ती नाही येणार पैसे द्यायला. नाही नाही, मला तर गॅरंटी आहे की तिने तर केलेलं आहेच. कमाल कमाल आहे हे, हे मला आवडलंय. आणि ना यासाठी आपल्याला दोन गोष्टी लागतील, एक नंबर आणि एक आवाज. तो आवाज जो तिच्या ओळखीचा नसेल. कोण आहे? मॅडम झाडू मारने का है, दरवाजा खोलो. नाही नाही नाही, हमारा हो गया है, आप कल आइए. हाँ एक तरी तो महत्वाचा आपण प्लॅनिंग करतो. मॅडम फिर से मारने का है, दरवाजा तू खोलो. फारच हाऊस आली आईला झाडू मारायची. हा ये झाडूवाली एवढी कडक. तू तू ओळखलं नाहीस का मला? अगं दरवाजा बंद होता ना आणि आवाजावरनं नाही ओळखता आलं. एवढी नाही सवय झाली ना अजून तुझी. मिळाली मिळाली, आपल्याला वेगळ्या आवाजात बोलणारी व्यक्ती मिळाली. येस बेस्ट आहे. फिक्स फिक्स आहे, फिक्स आहे, फिक्स आहे, तूच फिक्स आहे. एक मिनिट एक मिनिट, ये सब क्या है, मुझे करना क्या है? एक्टिंग. हेलो, हमें सब पता है, तेरी काली करतूतों का सबूत भी है, तेरा और तेरे पार्टनर का वीडियो भी है मेरे पास. अगर तू चाहती है कि ये वीडियो तेरे भाई और भाभी तक ना पहुंचे तो 10 लाख रुपए लेके आने का, समझी? हाँ बरोबर है. सांगेल सांगेल, परफॉर्मन्स विषय आपण नंतर बोलूया. गबरे मस्त बोललीस अगं तू. मी आहे ना तुला व्हिडिओ दाखवते, म्हणजे तुला आहे ना कळेल. राजू मावशी, पण 10 लाख रुपये? ऐक ना, 10 लाख खूप जास्त होत आहे ग. नाही रे, 10 लाखापेक्षा ना 1 रुपया सुद्धा कमी घ्यायचा नाही. आत्याकडे कुठून येणार इतके पैसे? तोच तर प्लॅन आहे ना, म्हणजे तिला आपण 10 लाख रुपये मागितल्यावर ती त्या पार्टनरला मागेल, म्हणजे जर तो कोणी असेल तर. आणि ती 10 लाख रुपये द्यायला तयार झालीये, याचाच अर्थ तिनं असं काहीतरी केलंय की जे तिला घरच्यांपासून लपवायचंय. ओके बरोबर आहे प्लॅन. ओके 10 लाख रुपये मागायचे आहेत ना? तुला आता कळलं? थँक्यू. 10 लाख, आता हे 10 लाखच मामा समोर तुझं खरं रूप आणणार. गेट रेडी शिल्पी अत्या, गेट रेडी. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.